या, मी आपलीच वाट पाहत होतो. आमच्या बोलावण्यामुळे आपल्या कार्यात व्यत्यय तर आला नाही ना? अच्छा, दरबार भरायचा त्या गणेश मध्ये आम्हाला बोलवलं, याच आश्चर्य नाही का वाटणार? अगदी खरं, हा गणेश महाल म्हणजे पेशव्यांच्या दरबाराची जागा. इथून मोहिमांचे फतवे निघाले, इथे राजकारणातले मनसुबे ठरले, जय पराजयाच्या वार्ता याच ठिकाणी ऐकल्या. आजवर अनेक पराक्रमी वीरांचा सन्मान या ठिकाणी झाला असेल, पण पुन्हा पेशव्याने आपल्या सौभाग्यवतीना इथं सन्मानित केलं नसेल. सन्मान आमचा आणि तो कशासाठी? सन्मान तुमचा, ज्या निष्ठेने तुम्ही आम्हाला सोबत करता त्या निष्ठेला बांधून ठेवण्यासाठी. आज स्वारी पलतीच खुशीत दिसते. का असू नये, आपल्याला कमरपट्टा शोभून दिसतो हे आमच्या केव्हा ध्यानी आलं होतं. आपल्यासाठी एक सुबक मौल्यवान असा कमरपट्टा असावा असं आमच्या मनात होत. आज तो आमच्या हाती आला आहे. आता हा पट्टा आपल्या हाती सुपूर्द करताना दरबाराची योग्य जागा कुठली? इथंच तुमचा सन्मान व्हायला हवा. आवडला? पट्टा खरंच चांगला आहे, पण काय रागवू नये, पण हा पट्टा मला वापरता येणार नाही. पट्टा वापरता येणार नाही, घालावा लागेल. आम्ही एवढ्या हौसेने दिलेली वस्तू आपल्याला परिधान करावीच लागेल. ऐकावं तरी? काही ऐकायची गरज नाही. पतीच्या आनंदात कसं समरस व्हावं हे तुम्हा बायकांना कळतच नाही. तेच म्हणते मी, कोणता दागिना कोणत्या मी द्यावा हे तुम्हा पुरुषांना कळतच नाही. काय म्हटलं? आणखी काही महिने हा पट्टा मला वापरता येणार नाही. खरंच? हे का, कोणी येईल ना? आपण इथं असता कोण येत ते जाऊ दे, पण लक्षात ठेवा, गजानन कुपेने आपल्याला मुलगा झाला तर त्याचं नाव दादांचं ठेवा, त्याला सवाई माधवराव बनवा. ह्या अशा वेळी या घरात आपलं कौतुक करायला कोणीतरी होत. मातोश्री गंगापुल्ला आणि काकी साहेबांचा स्वभाव तो तसा. असं का म्हणायचं? कौतुक नसत तर हा पट्टा कसा आला असता? आता या पट्ट्याची काही गरज नाही, आता आपल्याला जपायला आमचे हातच हवेत. शरम नाही वाटत एकदम आधी यायला? मीच त्याला सांगितलं होत. त्याची तरफदारी तुम्ही करू नका, हेच चाललंय अलीकडे. कुणीही उठावं कुठेही जावं, खबरदार पुन्हा असलं वर्गात नडलं तर तोफेच्या तोंडी दिला जाईल, गळी केली जाणार नाही. या तुमच्या सेवकांना तुम्ही शिस्त लावायला हवी. हसायला काय झालं? शास्त्री बुवा दुसरे, त्यांना कोणती शिक्षा देणार? श्रीमंत, आमचं काही चुकलं का? खूप चुकलं शास्त्री बुवा. काय झालं वैद्य साहेब? काही नाही, सेवकाची चूक झाली, पण स्वारी त्याला तोफेची तोंडी द्यायला निघाली. त्यात आश्चर्य कसलं, श्रीमंत पेशवे आहेत, ते हवे त्यांना तोफेच्या तोंडी देतील व वस्त्रहरण करतील. शास्त्री बुवा. श्रीमंत, मी खरं तेच बोललो, खुद्द पेशवे राहता त्या पुण्यातच कुणाच्याही अब्रूला अर्थ राहिला नाही. मग दौलतीत काय परिस्थिती असेल? काय सांगता शास्त्री बुवा? दर बुधवारी या पुण्यात गुलामांचा व्यापार चालतो. आम्ही ऐकलंय. नुसतं ऐकून चालणार नाही, एकदा तो बाजार उघड्या डोळ्याने पहा. माणसानं माणसाला विकावं या इतकी गुणास्पद गोष्ट नाही. बर दिवसा एखादं जनावर पारखलं जावं तशी माणसं पारखली जातात. पण हे असंच चालतं? क्षमासावी श्रीमंत, आपण पेशवे म्हणून जन्माला आलात म्हणून अरिवाज बोललात. दास म्हणून वर आणायची वेळ आली असती तर शब्द इतक्या सहजपणे उच्चारले गेले नसते. शास्त्री बुवा, कुणापुढे बोलताय ते? तुम्ही पेशवे, सत्ता कुणाची? तुमची ती सत्ता कुणाची सांगावं लागत असेल तर त्याचा उच्चार न केलेलाच बरा. पण एवढं विकोपाला जायला काय झालं काका? काय झालं, आम्ही खरेदी वाटी वाड्याकडे नसतं, तिने रामशास्त्रांच्या घरात शिरकाव केला. शास्त्री बुवा, हे खरं? खरं आहे श्रीमंत, ती भीतीग्रस्त बटीक आमच्या घरी आश्रयाला आली. तिला आश्रय देणं आमचं कर्तव्य होत, पण तेवढ्यावरच हा प्रकार थांबला नाही. कसा थांबणार? मी होतोच ना बरोबर. मी रामशास्त्रांच्या बटकीला सोडवण्याबाबत मिद्दत केली. जेव्हा ते ऐक्यनसा झाले तेव्हा बळजबरीने घरात प्रवेश करून बटकीला थरथडत
द्यावी लागली. चिंतोपंत भर रस्त्यात तो तमाशा करताना तुम्हाला काहीच वाटलं नाही, पण पेशवे दरबारचा न्यायाधीश होतो नाही एका असह्य भटकीला मी आश्रय दिला नाही त्याची मला अतोनात खंत वाटते. श्रीमंत त्यासाठी मी आपल्याकडे आलो. भले अस्वलाच्या आधी दरवेशाची आरोळी, खासा न्याय आहे यांचं ऐकून राज्यातील वेठबिगार बंद केले. आज पडल्या प्रसंगी एक माणूस मिळणं कठीण झालं आहे. श्रीमंतांना मोल देऊन मधुर घेणं कठीण वाटत असेल तर गरीबाला फुकट राबताना कोणी आता नाव दसतील. हे पुराण कीर्तनाच्या वेळी तुळशी बागे नाहीतर जोगेश्वरी मंदिरात ऐकवा, सवड असली तर आम्ही ते ऐकू. दादासाहेब जेथे देव आहे तेथे कीर्तनाची काय करत, खरी कीर्तनाची गरज आहे ती घरात, पण देवळात कीर्तन आणि घराघरात तमाशा उभारले गेले त्याची खंत कुणालाच वाटेना अशी झाली. तमाशा कुठ काय बोलावं याचही भान राहिलं नाही. त्याची सात्यता पाहायची आहे. घेऊन या त्या भटकीला. स्त्रीची विटंबना पाहून पेशवे डोळे मिटून घेतात, पाठ फिरवतात हे आमचं भाग्य. बोला दादासाहेब, वर बाजारी माणसाने माणसांचा बाजार करावा, उघड्या रस्त्यात स्त्रीची विटंबना व्हावी हे शोभते का? गल्लत होते शास्त्री बुवा, ही माणसानं माणसांनी केलेली विटंबना नाही, बटकीला खरीदलेली आहे. खरीदलेल्या बटिकेला हवं तसं वागवण्यात मालकांना पूर्ण अधिकार आहे. चंतुपंत द्रौपदी वस्त्रणाच्या प्रसंगी दुर्योधन असंच काहीतरी म्हणाला होता. मार दरबारात एका स्त्रीची विटंबना झाली आणि त्या पापाचं महाभारत घडलं. धर्माचा आधार कोणीही आणि केव्हाही घ्यावा, मग गोपीची वस्त्र हरण करणारे 16 सहस्त्र गोपी बाळगणारे श्रीकृष्ण आपल्यामध्ये दोषीच ठरतील. दादासाहेब श्रीकृष्णाचा आधार कशाला घेता, गोपींचे वस्त्र पावली तेव्हा त्यांचं वय 8 वर्षांचं होतं, निर्व्याज मनाने केलेली ती बालक्रीडा होती, पण त्याच श्रीकृष्णानं द्रौपदीला वस्त्रे पुरवलीच ना. कंसाचं पारिपत्य करून नरकासुराच्या कारावासातील 16 सहस्त्र नारी मुक्त केल्या. एवढंच नव्हे तर त्यांचा स्वीकार करताना त्यांना लाक्षणिक राजमान्यता देऊन त्या अबलांना समाजात मानाचं स्थान प्राप्त करून दिलं तो कृष्ण. उन्मत्त कालेच्या फडावर थैथय नाचणारा आणि पुतण्याच्या स्तनातील जहर तिच्या प्राणासह शोषणारा तो कृष्ण. त्या भगवान श्रीकृष्णाच्या गुणापैकी एखादा तरी गुण, त्यांच्या दैदिप्यमान पराक्रमापैकी एखादा तरी पराक्रम आधी अंगी बाणवावा आणि मग श्रीकृष्णाने गोपींची वस्त्रे पळवली हे आठवून बटकीच्या वस्त्रांना हात घालावा. कुपचेलाही सुंदर बनवणार श्रीकृष्ण कुठे आणि शूद्र भोगासाठी बटकींचे गुलाम बनवणारे उमराव कुठे? शास्त्री बुवा तुम्ही म्हणता त्यावर जरूर विचार व्हायला हवा. श्रीमंत समाज विचाराला बदलत नसतो, तो बदलतो आचरणानं. आचरण हे तुम्हीच पाळत नाही रावसाहेब. हा नुसता बटकीच्या बाजाराचा मामला नाही, रामशास्त्री धर्म सुद्धा बदलू पाहत आहे. धर्म? हो, आता ते विधवा पुनर्विवास मान्यता देऊ लागलेत, याकरता भ्रष्टाचार नाही. शास्त्री बुवा आम्ही काय ऐकतो? आपण ऐकलं ते खरं आहे श्रीमंत, धर्म सभेत एका स्त्रीनं आम्हाला विचारलं पुरुषांनी हवे तेवढे विवाह करावे, रखीला ठेवावायने धर्म मान्य, मग स्त्रीच्या बाई पती जातात केशोपन करून विद्रूप होऊन जगण्याचे काय हवे? मग आपण काय सांगितलं? मी सांगितलं की पुरुषांनी धर्मशास्त्र लिहिल्यामुळे हा दोष राहिला, स्त्रीने लिहिला असता तर हा दोष राहिला नसता. शास्त्री बुवा तुम्ही असं सांगितलं? श्रीमंत आपला धर्म विशाल आहे, पण आपण जेवढा सोयीस्कर तेवढाच उचलला. पती निधन झाल्यानंतर कोवळ्या आश्रा मुलीनं केशपन करून विद्रूप होऊन जगण्याचे काय हवे? पुनर्विवाह शास्त्राधार आहे, पण तो पाहतोय कोण? प्रचलित कायदा प्रजापालनाला पुरेसा पडत असेल तर तो कायदा बदलणं इष्ट, तशाच धर्म मर्यादा ही त्यांच्या कक्षा विशाल व्हायला हव्यात. ऐका यांचं शहाणपण ऐका, विधवा विवाह हर 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 हर, या पडता भ्रष्टाचार तो कोणता? ते काही नाही, यांना पायबंद बसायलाच हवा. नारायणा तू यांचं काही ऐकू नकोस, एक वेळ विगार बंद झाली तेवढे पुरे झाले, आता गुलामांचा व्यापार बंद झाला तर केवढा अनर्थ होईल. दास नसले तर कसं चालेल, नाटकशाळा ओस पडतील. असलं पाप घरोघरी नांदण्यापेक्षा माल ओस पडलेले बरे. तुम्ही हेच म्हणणार? हा ती पळी पंचपात्र घेऊन आलेले भिक्षुक तुम्ही, तुम्हाला राजांचं ऐश्वर काय करणार? शास्त्री बुवा ऐश्वर संपन्न घरे दास दासीनी शोभतात, शोभून दिसतात.
बल प्रदक्षिणार्थ धर्मार्थ कोश संग्रह. काय काय म्हटलं? राजाचा कोश संग्रह हा सैन्य, प्रजा आणि धर्म यांच्या रक्षणार्थच असतो. कायदा सुरक्षितता आणि प्रजा रक्षणार्थ सैन्य बळ आणि न्याय नीती शुद्ध आचरण यासाठी धर्म राज्याचे हेच खरे आधार. हा पेशव्यांच्या राज्यसभेचा हुकूमत आहे. राज्यसभा ही त्यापेक्षा राज्यसभेची विटंबना ती कोणती? बरं, स्त्रीला मातेचा मान देणाऱ्या शिवछत्रपतीच्या राज्यात पेशव्यांनी मातेला बटीक बनवण्यासाठी बळ करतावं. खोट्या ऐश्वर्याच्या दिमागासाठी बडकींच्या गुलामांच्या राबताने घरे भ्रष्ट करावी. पण रस्त्यात का स्त्रीची विटंबना होते आणि त्या कृत्याची लाज न वाढता दरबारी मान्यवर राज्यसभेकडे धाव घेतात. धिक्कार असो त्या मान्यवरांचा आणि ते उघड्या डोळ्याने पाहणाऱ्या राज्यकर्त्यांचा. आमचा अपमान आहे. शास्त्री बुवा निष्प्रू असतील, न्यायाधीश असतील, म्हणून त्यांनी न्याय सीमा उलगडणार आहे. न्याय सीमा? हो, हा गुलामांचा व्यापार कायदेशीर आहे. या बटकीचा 3 वेळा लिलाव पुकारला गेला आहे. आमच्या माणसांना तिला खरीदली आहे. हा व्यवहार धर्ममान्य आहे, राजमान्य आहे. प्रचलित कायदा प्रजा पालनाला पुरेसा पडत नसेल तर तो कायदा बदलणे इष्ट. हो, पण तो अधिकार आपला नव्हे, पेशव्यांनाच तो अधिकार आहे. असेल त्या कायद्याचा अंमल करणं एवढंच आपल्या हाती आहे. आम्हालाही तेच सांगायचं होत. शास्त्री बुवा स्तब्ध का? बोला. तू असलं तरी चित्तबंधाने सत्य सांगितलं आहे, ते मान्य करणं भाग आहे. परत असली गल्लत करत जाऊ नका शास्त्री बुवा. चिंतोबंत पाहता काय, या बडकीची आमच्या महाली रवानगी करा. हे बडकी मुकाट्यानं चाल, नाहीतर केसाला धरून फडफडत द्यावी लागली. खबरदार कोणी पाऊल पुढे टाकीतात. पण वैदी साहेब, दादा साहेबांनी तिला खरीदलेली आहे. दादा साहेबांच्या मर्जीवरच तिला या पुढे जगावं लागेल. शास्त्री बुवांना मर्यादा सांगितली तेवढंच खूप झालं. आम्ही पेशव्यांच्या पत्नी आहोत. आमच्या खांद्यावरची शाल हिला पांगवली, त्याचवेळी आमचा अभय तिला मिळाला. आमच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. आम्ही तेच समजतो. नारायणा, हे आम्ही सांगणार नाही. काका, कायद्याच्या बळावरच ही प्रतिष्ठा बोलून दाखवताना. प्रचलित कायद्यात प्रजा सुखी होत नसेल तर त्यासाठी आम्ही आनंदाने कायदा बदलू. कायदाच हवा. शास्त्री बुवा, हा घ्या आमच्या मुद्रेचा हुकूम. यापुढे आमच्या भूमीत गुलामांचा व्यापार चालणार नाही अशी आमची आज्ञा लिहा. कोऱ्या कागदावर पेशवे राजमुद्रा करू लागले, हद्द झाली. असला पोरखेळ पाहायला मला उसंत नाही. चिंतोबंत चला, इथं क्षणभरही थांबण्याची आमची इच्छा नाही. रघुनाथराव बल्ला, खबरदार एक पाऊल पुढे टाकला. आम्ही म्हणजे दादासाहेब नव्हे, पेशव्यांचा असा उपमर्द करू धजाल तर नाता ज्यांनी न घेता जागच्या जागी गर्दन मारली जाईल. क्षमा श्रीमंत. मुली, तुझं नाव का? गुणी, गुणवंता. गुणी, आजपासून तू मोकळी आहे. सरकार, पण मी जाऊ कुठं? माझं कोणी बिनार. मुली, असं म्हणू नको. तुझ्या पाठीवर यांनी मायची शाल पांगलली तेव्हा तुझं पोरकेपण संपलं. त्याच तुझा कैवार घेतील. निश्चिंत मनाने त्यांच्या बरोबर जा. शास्त्री बुवा, तुमच्यामुळे विचारी विठंबनेतून वाचली. श्रीमंत, बडकीचा व्यापार बंद झालाय आनंद आहे, पण काय? श्रीमंत, आपण दिलेला राजमुद्रेचा कागद इथंच ठेवून जात आहे. आज्ञा लिहून पाठवावी, त्यावर अंमल केला जाईल. शास्त्री बुवा, आमचं काही चुकलं का? श्रीमंत, दादासाहेब म्हणाले ते अगदी खोटं नव्हतं. आम्हाला वाटलं तुम्ही आमचं कौतुक कराल. मनाला जरूर वाटलं, पण बुद्धीला ते पटलं नाही. अशा कोऱ्या कागदावर पेशवे राजमुद्रा आठवू लागले तर? पण त्यामुळे अन्याय दूर झाला आहे ना. क्षमासावी श्रीमंत. रास्ते प्रकरणात श्रीमंत माधवरावांना न्यायदानापोटी मातृवियोग आयुष्यभर सहन करावा लागला, त्याचा विसर एवढाच पडला. शास्त्री बुवा, आमचं चुकतं हे खरं. आम्ही नाही म्हणत नाही, पण त्याला आमचा इलाज नाही. हे असंच चुकत राहणं. शास्त्री बुवा, लोक आम्हाला शीघ्र संतापी भूतामुळे असह्यमी समजतात, पण ते तेवढं खरं नाही. आम्हाला खूप भीती वाटते.
या नऊ मधली प्रचंड वाड्यात सदैव कुजबूज चालू असते. पावसाळ्यात गार वाऱ्याच्या जोत्याने खिडक्यांची बिजागरे करकरायला लागावी तशी करकर या वाड्यात अखंड ऐकू येते. सारे कसला तरी कडकडत आहेत असं वाटत. परवा आम्ही दरबारातून येत असता आमचं लक्ष नव्हतं. समोरून काकीसाहेब येत होते हे आमच्या ध्यानी आलंच नाही. काकीसाहेब म्हणाल्या, नारायणराव समोर पाहून चला, नाहीतर एखाद्या दिवशी पायरी चुकून खड्ड्यात पडा. पेशवे पदाचा तुरा तोडणं एवढं सोपं नाही. अलीकडे आम्हाला पायऱ्या दिसतच नाही, आम्ही फक्त खड्डे चुकवत चालतो. काका तर आमच्यावर नेहमीच तरबत्तर असतात. सदरीवरच्या त्या जुन्या मुरब्बी माणसांची ती शासंक नजर आम्हाला छळते. शास्त्री बुवा, कोऱ्या कागदावर राजमुद्रा उठवावी तसं हे पेशवेपद आमच्या अजाण जीवनावर मानलं गेलं. पेशवेपदाचा तुरा मस्तकी आला आणि आमचे सारे आदर ढासळले, बार कोलमडून पडले. 5000 माणसांचा राबता असलेल्या या वाड्यात आम्ही आई विना पोरके, दादा विना एकटे एकटे राहिलो. या एकटेपणाचं भारी भय वाटतो शास्त्री बुवा, भारी भय वाटतो, भारी भय. श्रीमंत असे भयाकुल होऊ नका. भावाने आहारी जाऊन विचलित होण्याचा, भीतीमोडी संतापण्याचा तुम्हाला अधिकार नाही. आपले बंधू श्रीमंत माधवराव लहान वयातच पेशवे बनले. स्वराज्याचं तोरण शिवछत्रपतीने लहान वयातच बांधलं. शास्त्री बुवा, ते सामर्थ्य आमचं नाही. पण आज या वेळी आपल्याला एक स्मरण ठेवावं वाटतं. आज्ञा श्रीमंत. शास्त्री बुवा, क्षणभर का होईना भावाने आहारी जाऊ, आमचा अधिकार विसरून तुम्ही आम्हाला जवळ घेतलं. ठेवूला दादांच्या अंतकाळी आपण त्यांना एक वचन दिलं होतं, आठवत? श्रीमंत, त्या वचनाचं विस्मरण होऊ देऊ नका. आम्ही चुकलो तर रागवा, आम्हाला समजावून सांगा, पण आम्हाला टाकू नका. तुम्ही जर आम्हाला टाकलं तर या नारायणाला राखणारा कोणी राहील? श्रीमंत, एवढा विश्वास टाकला श्रीमंत, हे आपल्या मनाचा मोठेपणा आमच्या सारख्या सेवकांना कसा फेलावा. विश्वास नको तिथं, नको त्या माणसावर. हू नय तो प्रकार झाला खरा. दादा साहेब आपल्या देखत श्रीमंताने कोऱ्या कागदावरची मुद्रा रामशास्त्र्यांच्या हवाले केली आहे. फुंकर मारली तर जमदग्रीचे आम्ही होता, असल्या कोऱ्या कागदावरच्या मुद्रा टिकत नसतात. ओठांवर मिशा आहेत म्हटलं, फुंकर मारायला जाल आणि मिशा तेवढ्या जाळून घ्याल. साहेब, देवाना 32 दिले असले तरी जीभ मात्र एकच दिली आहे. निदान 32 विचार करून ती वापरावी. साऱ्यांच्या थट्टेचा विषय झालो आम्ही, तुम्ही तरी माग का राहावं? त्यात काय आम्हाला अंध आहे, पण तुम्हाला पटेल तेव्हा ना. काय म्हटलं? अजूनही वेळ गेलेली नाही, या नारायणाला माधव समजू नका. माधव कसाही असेल, पण त्याच्या मनात तुमच्या बद्दल आदर होता, प्रेम होत, काहीही केलं तरी सहन करण्याची ताकद होती. पण या नारायणाच्या मनात तुमच्या बद्दल तीळ मात्र देखील जिव्हाळा नाही. पेशवाईची वस्त्रे मिळताच त्यानं तुम्हाला नजर कायद्यात ठेवलं. कधी त्याच्या मनात आलं ना तर तुमच्यावर तलवार चालवायलाही तो मागे पुढे पाहणार नाही. ती हिम्मत त्या नारायणाची नव्हे. मान्य, पण तो बोलाविता धनी होता ना तिथं. रामशास्त्री? होय दादासाहेब, तोच तो श्रीमंत माधवराव पेशवे. गेल्यापासून सारी कारस्थानं त्याची प्रभूंच्या विरुद्धात फतवा त्यानेच करायला लावला. आपलं दरबारी वजन कमी व्हावं म्हणून गांड्यांची तैनात बंद करून रोकडा पगार त्यानेच सुरू केला.
आपलं पाडभर ढळावं म्हणून एका बटकीची बाबती का? पण पुण्याच्या भर रस्त्यात त्यांनी तो तमाशा मांडला, पेशव्यापर्यंत नेला. कारण एकच, आपल्या बाजारे कीर्तीला कलंक लागावा म्हणून. बस काही सांगू नका चिंतूपंत, या पुढे आम्ही नारायणाची आगळीक सहन करणार नाही. शिल्लक काय राहिलंय? दरबारी वजन ढळलं, गारद्यांचं पाठबळ हरवलं, एका बटकी बाई गबाजारी कलंक लावून घेतलात. ज्या राघव भरारीने अटके पार तलवार गाजवली त्याला कलंक? असंभव. त्या नारायणाने आपल्याच कृतीने परिसीमा गाठली आहे. आणखी कुठवर जातो हे असंच पाहत बसावं? नुसतं बघत बसण्यासाठी आम्ही जन्मलो नाही. मनात आणलं तर इकडची तुसरी तिकडे करून दाखवू. एकदा राघव भरारीचा कौल ढळला तर त्याच्या आड येण्याचं बळ परमेश्वराला नाही. पण कौल ढळला तर ना? वहिनी साहेब, दादासाहेबांची मनस्थिती ध्याने घ्यावी. झालेला अपमान पुरुषाला सोमुखाने बोलून दाखवता येत नाही. असला अपमान सोसत जगण्यापेक्षा दुसरं हाती राहिलंय काय? ज्याच्या मनगटात बळ असत त्याला आव्हान करू नये. परत एका आळेगाव करावं लागेल, एवढंच ना. क्षमा असावी दादासाहेब, पण एवढ्या दूरवर जाण्याचं काहीच कारण नाही. मतलब चिलट्याला मारायला हत्तीचं बळ कशाला हवं? आज आपल्या पाठीशी चिंतोपंत रायरीकर, भवाना प्रतिनिधी, सदाशिव विठ्ठल, विश्राम सखाराम बापू हे मंडळी आहे. सल्लागारांच्या माना डोलाण्यानं या गोष्टी होत नसतात, त्याला कृती करणारी माणसं हाताशी लागतात. निर्धार असेल तर ती देखील मिळतील. काय म्हटलं? हर शास्त्री बुवा या. शास्त्री बुवा, आज वाट चुकली तर नाही? नाही श्रीमंत, आपल्याच दर्शनाला आलो. आणखीन काही अपमान करायचा शिल्लक राहिला वाटत? अपमान करण्यासाठी नव्हे, क्षमा मागण्यासाठी. क्षमा? न्यायाधीशाच्या कर्तव्यापोटी काही कटु सत्य सांगावी लागली, पण ते करीत असता सेवकाच्या मनात आनंद नव्हता त्याची खात्री असावी. ती खात्री होती म्हणूनच हे ऐकून घेतलं. पण किती ऐकून घ्यायचं यालाही काही मर्यादा? श्रीमंतांचं बालवय ध्याने घेऊन दादासाहेबांनी तिकडे दुर्लक्ष करावं. आमची गर्दन मारायला निघाले तरीही. दादासाहेब, आपण श्रीमंतांना जपलं नाही तर कोण जपणार? वडीलकीच्या नात्यानं आपणच त्यांना सांभाळून घ्यायला हवं. आम्ही कोण सांभाळणार? दादासाहेब, आपण वयानं मानानं मोठे, श्रीमंतांचं बालवय. जसा आकार द्यावा तसे ते घडतील. श्रीमंत माधवरावांसारखा थोर पेशवा दौलतीला लाभला, 11 वर्षात शत्रूचं पारिपत्य करून राज्याला स्थिरता आणली. आणखीन थोडं आयुष्य मिळत तर मराठी राज्य उदंड ऐश्वर प्राप्त नेता. पण राजयक्ष्म्यापेक्षा घरातल्या किडीनं त्यांना पोखरलं आणि एक कर्तव्य पुरुष गमवावा लागला. माधवाची आठवण झाली की मन कालवत. त्यानेच आपल्या हाती श्रीमंतांना दिलं ते आम्ही विसरलो नाही, म्हणूनच हे सहन करतो आहे. ते आपला मोठेपणा आहे दादासाहेब. शास्त्री बुवा, दादासाहेबांचा मोठेपणा साऱ्यांनाच माहीत आहे, पण त्याचा फायदा घ्यायला काही मर्यादा. मर्यादा? तुम्ही निर्माण केलेल्या त्या बटिकेच्या प्रकरणात दादासाहेबांना मनस्ताप सोसावा लागतो, माहीत आहे ना? चिंतोपंत, त्याचही मला दुःख आहे. शास्त्री बुवा, आपण काही वाईट वाटून घेऊ नका. जे झालं ते फार चांगलं झालं. या घरात तर बटकींचा सुळसुळाट चाललाय. हो काय म्हणता? अहो शास्त्री बुवा का परके, ते काही नाही, यांना कुणीतरी खडसावून सांगायलाच हवं होत. यांच्या त्या बटकी आणि त्यांची ती नाव, बाई 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 काय नाव तरी, यल्ली कानडी, राधी बुडू, मैना उंचली, चमेली. चैनी चमेली घ्या. ऐका शास्त्री बुवा ऐका, एक वेळ संध्याची नाव पाठ नसतील, परंतु नाटक शाळा अगदी जिबेच्या टोकावर आहे. हो, सहवासामुळे नाव लक्षात राहतात. आणि अति सहवासामुळे बाजारी धिंड निघते. ते काही नाही, बटकेचा व्यापार बंद झाला ते फार चांगलं झालं. मी फक्त सांगितलं, श्रीमंतानं ते ऐकलं एवढं. नारायणाला ती समज आहे, थोडासा तापट आहे, परंतु चांगली गोष्ट तेव्हाच ध्यानी घेतो. मी दादासाहेबांना तेच सांगत होतो, आज श्रीमंत थोडे ऊट वाटत असले तरी परिपक्वता आल्यानंतर ते खचितच आपल्या भावाप्रमाणेच नाव मिळवतील. आपण काही चिंता करू नका शास्त्री बुवा, हे हवे ते बोलतील हो, परंतु यांच्या मनात तसं काही नसत. नारायण कामाला परका, मुलावर का कोणी राग धरत? काय हो?
मुलावर कोणी का राग धरत? आपण अभयदाच्या मनाचा मोठेपणा पाहून खूप आनंद वाटला. आज्ञा असावी शास्त्री बुवा. आज्ञा बहिणी साहेब. माधव गेल्यापासून या घरात शांती नाही. तेव्हा सिद्ध टेकला जाऊन आम्ही नवग्रह शांतीचा होम करायला सांगितलंय. अगदी योग्य केलं बहिणी साहेब. खरोखरच नवग्रह शांतीची वेळ आली आहे. होमाची सांगता आपल्यासारख्या अधिकारी शास्त्रांच्या हातून पार पडावी असंच वाटत. ते माझं कर्तव्यच आहे, त्यात मला आनंद आहे. आपले उपकार होते. नाही कसे अहो, संकल्प मांडता येतात पण ते पूर्ण करायचे झाल्यास आपल्यासारख्यांचं सहकार्य हवं. मग उद्या आपण निश्चिंत असावं. मी उद्या जाईन आणि होमाची सांगता करूनच माघार येईन. आज्ञा असावी. निश्चिंत असावा. दुसऱ्याला दोष देण्याआधी माणसानं स्वतःला पाहावं. काय झालं? तो रामशास्त्री येण्याआधी त्याच्यावर केवढी धार झाली. आम्हाला बोल लावला आणि तो येताच. हे मात्र खरं आहे वैद्य साहेब. आम्हाला वाटलं आता रामशास्त्र्यांची थेटरानं पूजा मांडणार. यांचं असलं तू टप्पी वर्तन. कसे तरी यांच्या नादानं आम्ही फशी पडायचो. झालं बोल. नारायणाचा बंदोबस्त करायचा आहे ना, स्वारींना पेशवे बनायचे आहे ना. अशा गोड बोलण्यानं तो रामशास्त्री वदायचा नाही. गंगेतला घोटा आहे तो, त्याच्यावर काही परिणाम होणार नाही. व्हायचा तो केव्हा झाला? काय एका बाजारी बटकी पायी आकाश पातळ एक करणारा हा हा रामशास्त्री अशा वेळी पुण्यात ठेवून कसं चालेल? आपले संकल्प सिद्धीला जायचे असल्यास या शाळी ग्रामाची रवानगी सिद्ध टेकलाच व्हायला हवी. समजलं? हे आमच्या ध्यानी आलंच नाही. पण तो दुसरा काटा आहे ना, त्या नानालाही. त्याची चिंता नको. सत्ता फिरली की तो देखील फिरेल. नव धोरण पाहून जुळत घे. आता स्वारींनी फक्त हुकूम द्यायचा, पकडण्याचा वा मारण्याचा. मारण्याचा नाही, असलं काही आम्ही होऊ देणार नाही. समजलं. गार्द्यांचे समादार सुमेर सिंग, खडक सिंग व महम्मद हजर यांनी ही जबाबदारी उचलली आहे आणि त्यासाठी 5 लाख मी मान्य केले आहे. हो पण त्या गार्द्यांचा भरोसा तुळशी पवारनं घेतलाय. आपण फक्त हुकूम द्यावा आणि सरळ मसनवीवर जाऊन बसावं. हुकूम देता ना दादासाहेब? हो देतो. नारायणाला धरण्याचा हुकूम लिहित असता लेखणीचं टोक का मोडावं? जे मोडणार होत ते टिकेल कस? आम्हाला काही समजत नाही. माधवाच्या अंतकाळी श्री गजाननाला साक्ष ठेवून आम्ही नारायणाला जपू म्हणून वचन दिलं. आज त्याच नारायणाला पकडण्याचा दुर्दैवी प्रसंग आमच्यावर या. माधव मला काय म्हणेल? माधव 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 मेला तरी उलटत नाही. वहिनी साहेब, माधव उलटला तरी वध माच होतो. मा वध काय म्हटलं? काही नाही. हाती बळ असलं तर धचा मास सुद्धा करता येतो. मरा मरा करीतच वाल्मिकीला राम सुचला, तसंच या माधवचा आहे. माधव ध नंतर, धच्या आधी मा येतो. तिकडे लक्ष.
द्या. धरावा मारावा धचा मा. संधी एकदा देते वहिनी साहेब, धरून हाती काही पदरी पडणार नाही. माधवाला असा ठल्ला होता ना, काय उपयोग झाला? मारावे मारावे धरावे मारावे नाही धरावे. ही वेळ साधली नाही तर काळ आपल्यासाठी थांबणार नाही. अशी संधी परत येणार नाही. निर्णय आणि परिणाम दोन्ही आपल्या जाती आहे. पुरे चिंतपंत, स्वारी पेशवे बनावे एवढीच आमची महत्वाकांक्षा. आणि त्यासाठी हवं तर का नाही? सौभाग्यासाठी तुळशी पुढे नित्य सडा रांगोळी घालणाऱ्या हातानं प्रसंगी पती कीर्तीसाठी रक्ताचा सडा घालण्याचं सामर्थ्य असावं लागतं. राजश्री सुवेर सिंह, खडक सिंह मोहम्मद इसाब गार्दी, जमादार निसब खासा सुराज यासी अपना प्रत्यक्ष कबूल केल्याप्रमाणे रावास मारावे. हुकुमा भर हुकुम बजावल्यासीस आपणा 500,000 रुपये देण्याचा करार केला असे. निशाणे रघुनाथराव बाजीराव भट पेशवे. सुमेर सिंग काय झालं? बाई साहेब माफ करणं, रुजवात झाली होती ती धरण्याची, मारण्याची नव्हे. स्वारींनी विचार बदलला. सुमेर सिंग तुमची नेकदार समशेर बेदिल केव्हापासून झाली? बाई साहेब हम हुक्म के बंदे है और हर हुक्म का मोल अलग होता है. याचा अर्थ? 5,00,000 धरण्यासाठी ठरवले होते. आणि मारण्यासाठी? सुमेर सिंग जे म्हणत असेल ते सांगून टाका. नगर पुरंदर आणि साष्टी. नगर पुरंदर आणि साष्टी हे तर मातब्बर किल्ले. दिले तसा हुक्म हवा. सुमेर सिंग या क्षणी आमचा शब्द हेच वचन. स्वारी पेशवे बनली की आपल्याला किल्ले दिले जातील. किल्ले देण्याचा अधिकार फक्त पेशव्यांनाच असतो. हमारा भरोसा है आपकी मुराद पूरी होगी. हे आशीर्वाद चालणार नाहीत. तुळोजी बेलभंडार घेऊन या. सुमेर सिंग आपण कडवे राजपूत आहात. दिलेला शब्द आपण प्राण गेला तरी फिरवित नाही. आपल्याला बेलभंडारा उचलावा लागेल. जय करेंगे जिके फतेह. तरी मी सांगत होतो की हा मिरवणुकीचा भेद नको म्हणून. हो असं कसं? उद्याचे पेशवे त्यांचं दर्शन नको ग घडायला प्रजेला. काय झालं? काय झालं? शिमग्यातली मिरवणूक सुद्धा यापेक्षा बरी असते. क्षमा असावी दादासाहेब, पण अशी मिरवणूक आजवर झाली नाही.
हत्ती घोडे उंट यानं मिरवणूक कशी भरगच्च बनली होती. नगारे शिंगे फुकली जात होती. काय कमी होत? ऐकायचं आहे, फक्त गाढवो कमी होती. कसली मिरवणूक, धिंड होती धिंड. एखादी प्रेत यात्रा पाहावी तशी शांत भकास नजरेनं पाहणार ती माणसं. आमच्या भोवतीच्या गाडी एवढा कंठसोष करीत होते, पण बघ्यांच्या जीवा टाळायला चिकटल्या होत्या. एक तरी आवाज मिसळला. रामखोर लेखाचे या साऱ्या अनर्थाला तोच कारणीभूत आहे. हाच तो. जी क्या है? हुजरात इजाजत मांगती हाय. अगदी हुकुमाचे ताबेदारच की नाही तुम्ही? सुमीर सिंग मला जाग हवा आहे. अहो पण आम्ही म्हणतो आताच कशाला, आपण थोडी विश्रांती. ती केव्हा सरली? सुमीर सिंग आम्ही नारायणाला धरण्याचा हुकूम दिला असता तुम्ही मारलात कसं? कुणाच्या हुकुमावर? अशा गर्दीत होऊ नये ते झालं. ही गोष्ट सहजासहजी लपणार नाही. सुमीर सिंग असली बगावत करणं आपल्याला शोभलं नाही. सरकार हम हुक्म के बंदे है. आम्ही नारायणाला मारण्याचा हुकूम दिला होता. जी आपणच हुकूम द्यायचा आणि आपणच विसरायचा. स्वारींचा स्वभाव असताच विसर भोळा. आम्ही भोळे असू पण विसराळू खास नाही. सुमीर सिंग आम्ही नारायणाला धरण्याचा हुकूम दिला होता, मारण्याचा नव्हे. सरकार का हुक्म हमारे पास है. इजाजत हो तो पेश करूंगा. आप खुद अपनी आंखों से देख सकते हो. तो हुक्म घेऊन या, आम्हाला तो पाहायचा आहे. आता जा. किती दगदग करून घ्यायची ती. आधीच मिरवणुकीची अशी दगदग. आपण थोडा आराम करावा म्हणते. आराम? हो ना, मैरीनं चंदनाची उटी तयार केली आहे. राधीनं पानाचे विडे समवले आहेत. आणि तुम्ही? इश्य चिंतोपंत आहेत म्हटलं इथं. चिंतोपंत त्या रामशास्त्रानं उगीच बोल लावला. तो केव्हा? गुणवंती बटिकेच्या वेळी. म्हणे तुम्ही स्त्री जातीची विटंबना करता. चिंतोपंत तुम्हाला सांगते, स्वारी इतकी बटकीची काळजी आजवर कोणी घेतली नसे. एकदा लढाई बाका प्रसंग आला. शत्रूचं बळ भारी पडलं. माघार घेण्या इतपत काही उरलं नाही. तेव्हा स्वारी आपल्या 8 बटकींसह प्रथम माघारी आली. नाटकशाळा जपणारा असा धनी हुडकून तरी सापडेल काय? हे कोणाच्या धनीच येत नाही, सारे आम्हालाच बोल लावतात. कोण ग तू? ही बटीक या महाली कशी? पहाऱ्यावर गार्दी नाही. तुला आज कोणी सोडली? सुमेर सिंग साहेबांनी. कालीच बाईसाहेबांनी हे द्यायला पाठवलं. काय आहे त्यात? सरकारांचा शिरपेज राहिला होता, क्यों पाठवलाय? पाहिलं ना, आपल्या पायांनी आपला शिरपेज चालत आला. थांब, जातेस कुठं? तू आज कशी आलीस ते समजायला हवं. सरकार ये राहा हुकम. तो राहू दे. या बटकीला तुम्ही आज सोडली? तो गुन्हा असेल तर मी गुन्हेगार आहे. ही त्या महालची बटीक. जी ही त्या महालची बटीक असली तरी तिच्या इमानाबद्दल शंका नसावी. एवढा विश्वास? जी. मग सुमेर सिंग आम्हाला आधीच का नाही सांगितलं? ही बटीक आम्ही तुम्हाला नजर केली असती. सरकार ते आपल्याच हातात आहे. गुणी स्वारी पेशवे बनली की यात आम्ही जातीला लक्ष घालू, पण तोवर त्या महालीची खडान खडा माहिती आम्हाला मिळायला हवी. त्या महाली रडण्याखेरीस राहिलंय काय? बिचारी जातो. पाहिलत ना, वेळ फिरली की माणसं कशी फिरतात ती. आम्हालाही तेच पाहायचं आहे, आमचा हुकूम कसा फिरला. हा धगा आहे. आम्ही धरावं असं लिहिलं असता कोणीतरी नंतर मारावं केलं आहे. धजा मा, ही दगलबाजी, ही हिंमत, याचा पुरता छडा लावल्याखेरीज आम्ही गप्प बसणार नाही. आणि कुणी केलं हे कळलं तर? तर समशेरीनं जागच्या जागी कत्तल केली जाईल. मग स्वारींनी अनुमान करू नये, तलवार खेचावी. काय? स्वारींच्या हुकुमात मी बदल केला. तुम्ही? आई साहेब, पण का, कशासाठी? आपण मानानं जगावं म्हणून, पेशवे बनावं म्हणून.
हो पण कसल्या पापाचा धनी मला करून ठेवला? पाप? स्वतःच्या राज्याचा अधिकार डावलला ते पाप नव्हतं? नजर कैद पुण्य प्राप्तीसाठी दिली होती आणि म्हणे पाप? हो पण कसला घोरी मार्ग स्वीकारला? हा अशी कच खाऊन पेशवे होत नसतात. शास्त्री पदाच्या मंचकावर जाताना कदाचित पंचगव्याचा शिडकावा केला जात असेल, परंतु सत्तेच्या पायघडा या रक्तानेच रंगत असतात हे स्वाईने विसरू नये. तुम्ही सिंग तुम्ही जा, या मालावर कडक नजर ठेवा. सरकार हुकमा तो राहू दे. सरकार दिलेलं वचन आणि इनाम मिळेपर्यंत हा हुकमा आमच्याकडेच राहील. हा घ्या, वचन जरूर पूरं केलं जाईल, परंतु स्वारी पेशवे झाल्यावर. कसलं वचन, कसलं इनाम? 5 लाख दिलेत ना? ते पकडण्याचे ठरले होते आणि त्याबद्दल त्यांनी नगर पुरंदर आणि साष्टी किल्ले मागितलेत. नगर पुरंदर आणि साष्टी म्हणजे दौलतीची नाकी, म्हणजे दौलतच पदरात टाकण्यासारखं होईल. स्वारी मी त्याची चिंता करू नये. धचा मा करणाऱ्यांना होचा ना करायला कितीसा वेळ लागणार आहे? जे पेशव्यांवर वार करतात त्यांना किल्ले दिले जात नसतात, त्यांना हत्तीच्या बाई दिलं जातं तेवढंच त्यांच्या समाधान असतं. वा बाई साहेब, आम्ही हरलो. एवढे राजकारण मुरब्बी म्हणून घेतो पण हे ध्याने आलं नाही. सुंटी वाचून खोकला गेला. आम्हा बायकांना काय करणार, घरातल्या बटकी तशाच आम्ही. हे मात्र खोटं आहे. हा तुम्ही सांगितलं आणि आम्ही ऐकलं नाही असं कधी झालंय का? पुरे पुरे, मग अशी केवढाले डोळे केले होते? ते राघान नव्हे, तुमचं रूप डोळ्यात मावणं का सोप, पण झालं ते. सार मनाजोग घडलं, पार पाडलं. आता स्वारींनी सरळ जाऊन मसनदीवर बसावं, ते पाहिल्याखेरीज आमच्या मनाला शांती लाभणार नाही. पण लोक काय म्हणतील? नारायणाचे दिवस ते केव्हाच घातले? मेंढ्यांना मेंढपाळाची गरज असते. ज्याच्या हाती काठी त्याच्या पुढे आपसूक कळप चालतो. चार इमानी कुत्री आणि सत्तेची काठी एवढंच लागतं. स्पष्ट बोलावं लागतंय दादासाहेब, हे राज्य त्या कोण वयाच्या नारायणाकडून काय पेलणार होत? राज्य टोळणं म्हणजे सोपं नव्हे. एवढे गोटी बंद प्रकृतीचे माधवराव 11 वर्षात राज्य यशमाचे बळी ठरले. ही जबाबदारी स्वीकारायला तसाच करारी अधूभवी पराक्रमी वीर लागतो. आपल्या खेरीस दुसरं कोणी नजरे देत नाही. अगदी खरं बोललात बघा. तोंडावर स्तुती करत नाही दादासाहेब. या नारायणरावाची कारकिर्दी अशीच चालू राहिली असती तर राज्याचे 3-13 व्हायला फारसा वेळ लागला नसता. आधीच पोर वय आणि त्यातून बद सल्ला देणारे नाना आणि रामशास्त्री, आणखीन काय हवं? वर्ष सुद्धा झालं नाही तेवढ्यात काय फेर केले? ज्यांच्या सल्ल्यानं वागावं त्यांना नजर काय? प्रभू माथाऱ्यांची वैर. वैर? तुम्हाला माहित नाही वहिनी साहेब, या नारायणरावांना अग्नी देण्याआधी प्रभूंकडून लिहून घेतलेला फतवा त्यावर जाळवून टाकला. असेल बाई, कारण नसता छळलं ते भडकणारच. आम्ही पेशवे असतो तर हा अन्याय होऊ दिला नसता. तेच म्हणतो आम्ही, मुस्तद्दगिरीचे बाळ पडू प्यालेले, रणांगती नीती दांडणारे, दूरदृष्टीचे आपण कुठे आणि कुठे तो बाळबुद्धीचा पेशवा? दौलत म्हणजे काय पोर खेळ वाटला? या दौलती पायी आम्ही झिजलो, त्या खेरीस अन्यही पाहिलं नाही. आणि म्हणूनच सांगावं असं वाटतं की झालं गेलं विसरून प्रथम दौलतीवर लक्ष द्या. आपल्या खेरीस प्रजेला त्राथा नाही, शक्यतो लवकरच पेशवे बनून दुरे करावे. चिंतोपंत, आपल्यासारखी माणसं बरोबर असतात कसली चिंता? ऐकलं का, आम्ही चिंतोपंतांना एक वचन दिलंय. कसलं? स्वारी पेशवे बनली की चिटणीशी त्यांना देतो म्हणून. हे मात्र आमच्यानं होणार नाही. दादासाहेब, आपला हट्ट नसेल तर पुणे वतनाची कुलकर्णिकी मिळावी. असंभव. असं काय करता? आमचा हट्ट नाही, कशी का होईना. शनिवार वाडाची कोतवाली मिळाली तरी चालेल. तुम्हाला चालत असेल, आम्हाला नाही.
असे पाहता काय? चिंतो विठ्ठल रायलेकर, आम्ही पेशवेपंतास कारभारी तुम्हाला करणार आहोत. आणि सकराम बापू? नारायणरावांचा वध झाल्यापासून त्यांचा तोल सुटला आहे. त्यांनीच कारभारी पद नको म्हणून सांगितलं आहे. देव देतो आणि कर्म नेत म्हणतात ते असं. चिंतोपंत, तुम्ही उद्याचे कारभारी, तुम्हाला उसंत नाही. आजच कुलोपाध्यायांना बोलावून घ्या. स्वारींच्या नावे सत्याग्रहाचा मुहूर्त काढ. साताऱ्याला खलिता गेला आहे. स्वारींच्या नावे वस्त्रे येतात, दरबार भरवून घ्या. त्या तयारीला लागा. त्याची काळजी नसा. नारायणरावांच्या वेळेच्या आमंत्रतात यादात आहे. निश्चित झाला की सर्वत्र स्वार रवाना होतील. रामशास्त्री सिद्ध टेकून आले नाही. नानाही पुण्यात नाही, ते येतात. नको, त्यांची बाब आम्ही जातीनिशी हाताळू. या जशी आली. कर्तव्याची जाण आपण राखलीत, पण आपल्या पदरात आलं काय? ज्याच्या भरारीची कीर्ती साऱ्या हिंदुस्थानात पसरावी, त्या गरुडाचे पंख त्याच्याच आप्तस्वकीयांनी छाटावे. आपणच निजामाचा पराभव करून त्याला 14 लक्षाचा मुलूक उकायला लावलात ना? त्या पराक्रमाचा चीज काय झाला? प्रतिराज्य उभं करण्याची ज्याची ताकद, त्या राघोभराचे पंख त्याच्याच आप्तस्वकीयांनी छाटावे. तो पेशव्यांचा सामान्य मानकरी बनला. आपलं बाहुबल विसरून या राज्याचा गुलाम ठरला. आताच कुठे जखमा भरताय तोवर त्याचीच आठवण. उद्यासाठी, उद्या तसच उभं राहावं. हे रूप डोळ्यात साठवू दे. स्वारींनी भरझरी पोशाख केला असे. दुर्लिशेल्यात लटकणाऱ्या तलवारीवर उजवा हात विसावे. राजस मुद्रेवरील काळ्या भोर भोयांमध्ये चमकणारा शेंदूर तिलक आपण गणेश दर्शनाहून परतलात हे सुचवून मोकळा होईल. ज्याच्या मस्तकी पेशव्यांचा शिरपे झगमगतो आहे असे आपण, आपल्या दर्शनासाठी उतावीळ झालेल्या सरकार मानकऱ्यांच्या माना मुजऱ्यासाठी सुटतील. फुलांच्या पायघड्यांवरून मसनदीकडे जाणारी स्वारी आम्ही पाहू, तेव्हा स्वर्ग धरेवर अवतरल्या गद आम्हाला वाटेल. एवढं सुंदर भव्य स्वप्न आहे. हे स्वप्न नाही, ही उद्याची हकीकत आहे. आपल्याच पावलांनी चालत आलेला हा शिरपेच स्वारींच्या मस्तकी कसा चमकून शोभेल ते आजच आम्हाला डोळे भरून पाहू द्या. हिऱ्यांचा रंग शुभ्र असतो ना, मग हे इंगळ्यासारखे लाल का दिसत आहे? अहो असं काय करता, शिरपेच लावून घ्यावा. नाही, काय केलं ते आता? ज्या कोणाला मारेन पंखाखाली घ्यायचं त्याला मारेकडा त्या धारेखाली का? हे राघव भराने बसले. कोणी नाही, कोणी नाही, कोणी नाही.